नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पाठ आहे त्रिकोणांची एकरूपता। त्रिकोणांची एकरूपता पाहण्याआधी आपण फळ्यावर जो त्रिकोण काढला आहे त्यावर आधारित मी काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नांची उत्तर शोधूया। मी फळ्यावर त्रिकोण डी ई एफ काढलेला आहे। आता मला सांग की बाजू डी समोरील कोण कोणता आहे? बाजू डी समोरील कोण एफ आहे। बरोबर। आता मला सांग कोण ई हा कोणत्या बाजू समोरील आहे? कोण ई हा बाजू डी एफ समोरील कोण आहे। बरोबर। बाजू डी ई आणि बाजू डी एफ यांनी समाविष्ट केलेला कोण कोणता? बाजू डी ई आणि बाजू डी एफ यांनी समाविष्ट केलेला कोण डी आहे। बरोबर। आता मला सांग कोण ई आणि कोण एफ या दोन कोनांनी समाविष्ट केलेली बाजू कोणती? कोण ई आणि कोण एफ या दोन कोनांनी समाविष्ट केलेली बाजू ई एफ आहे। अगदी बरोबर। म्हणजे आपल्याला या पाठ हा पाठ शिकण्याआधी काही गोष्टी ज्या माहीत हव्या त्या आता आपल्याला माहीत आहे। चला मग आता आपण पुढे जाऊया। बघा विद्यार्थी मित्रांनो, यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की ज्या आकृत्या परस्परांशी तंतोतंत जुळतात त्या आकृत्यांना एकरूप आकृत्या असे म्हणतात। तसेच ज्या रेषाखंडांची लांबी समान असते ते रेषाखंड एकरूप असतात आणि ज्या कोनांची मापे समान असतात म्हणजे सारखी असतात ते कोन एकरूप असतात।